फैजापूर तालुक्यातील पारळा येथे लॉकडाऊनमध्ये अंदाजे 200 आदिवासी आणि भिल्ल समाजातील गरजू व्यक्तींना औरंगाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या वतीने धान्याचं वाटप करण्यात आलंय. यावेळी लॉकडाऊनचे कोणतेही नियमांचा भंग होणार नाही आणि सदर आजाराचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, तलाठी मंडळ, अधिकारी यांनी सर्व गरजूंना लॉकडाऊन पाळण्याबाबत सूचना दिल्या. समाजात अशा अनेक प्रकारे येणाऱ्या आपत्तीच्या वेळी महसूल कर्मचारी संघटना वेळेप्रसंगी पगाराची रक्कम तर कधी जीवनावश्यक वस्तू देऊन सामाजिक बांधिलकी म्हणून यथाशक्ती करता येईल त्या प्रकारे मदत गोरगरिबांना करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहते. याचाच एक भाग म्हणून कोरोना या आजारामुळे आलेल्या आपत्तीत देखील कोणीही गरजू वंचित राहू नये याकरिता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पारळा येथील आदिवासी आणि भिल्ल समाजातील गरजूंना अन्नधान्य देऊन मदतीचा हात दिलाय. याप्रसंगी महेंद्र गिरगे, तहसीलदार अजय सिंग पवार, गटविकास अधिकारी वैजापूर संजय सुराणा, सामाजिक कार्यकर्ते पारस पेठारे अव्वल कारकून, अविनाश पाटील मंडळ अधिकारी तलाठी पेहरकर रोशन गौतम, तसेच सरपंच विशाल शेळके, गोरख आहेर, प्रकाश आहेर, वासुदेव शिंदे आणि इतर स्थानिक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. शैलेंद्र खैरमोडे, MCN न्यूज, वैजापूर.